नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रवींद्र आज मी तुम्हाला इयत्ता सातवीचा नववा धडा समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण सराव संच सदतीस सोडवून दाखवणार आहे सराव संच सदतीस मध्ये जी गणित आहेत ना ती सर्व समप्रमाण या संकल्पनेवरती आधारित आहे समप्रमाणला इंग्लिशमध्ये काय बोलतात डायरेक्ट प्रपोर्शन आता तुम्हाला डायरेक्ट प्रपोर्शन हे जर संकल्पना माहीत असेल तर गणित सोडवणं तसं काही अवघड या नाहीये सोपं आहे पण समप्रमाण म्हणजे काय हे एकदम थोडक्यात समजून घेऊ आपण आता बघा इथे एक वर्तुळ आहे इथे पण एक वर्तुळ आहे इथे पण एक वर्तुळ आहे इथे पण एक वर्तुळ आहे या वर्तुळात काय केलं ते एक व्यास काढलाय इथे एक व्यास काढल्यामुळे काय झालंय वर्तुळाचे दोन भाग झाले की नाही आणि ह्या वर्तुळात काय केलंय एक व्यास आहे एक व्यास आहे त्याच्यामुळे दोन व्यास आहेत दोन व्यासांमुळे वर्तुळाचे किती भाग पडले बघा एक दोन तीन चार या वर्तुळात तीन व्यास आहेत तीन व्यासांमुळे वर्तुळाचे झाले सहा भाग याच्यामध्ये चार व्यास आहेत आणि चार व्यासांमुळे वर्तुळाचे किती भाग झाले तर आठ भाग तर तुमच्या एक लक्षात आलं का की जशी जशी व्यासांची संख्या वाढते तस तस त्याच्या झालेल्या वर्तुळाच्या भागांची पण संख्या वाढते म्हणजे जर एक व्यास असेल तर दोन भाग दोन व्यास असतील चार भाग तीन व्यास असतील सहा भाग चार व्यास असतील तर आठ भाग इथे आपल्या एक लक्षात येतं की जर व्यासांची संख्या छेद भागांची संख्या लिहिली तर याचं जे गुणोत्तर आहे ना हे स्थिर राहतं म्हणजे जर आपण आता हे चारशेत आठ ला सोडवलं तर कितीचा भाग लागेल बघा चार एके एक चार आणि चार दुने आठ म्हणजे उत्तर काय येणार एकशे दोन जर तीनशे सहा ला सोडवलं तर काय होईल बघा तीन एके तीन तीन दुने सहा म्हणजे उत्तर एकशे दोन दोनशे चार ला सोडवलं तर काय होईल तर बे एके बे आणि बे दुने चार म्हणजे एकशे दोन म्हणजे उत्तर हे सेमच येणार म्हणजे हे प्रत्येक गणित जर सोडवलं आपण चारशे आठचं उत्तर पण एकशे दोन आहे तीनशे सहाचं उत्तर पण एकशे दोनच आहे दोनशे चारच उत्तर पण एकशे दोनच आहे म्हणजे इथे गुणोत्तर स्थिर आहे इथे व्यासांची संख्या व त्यामुळे झालेल्या भागांची संख्या यांचे गुणोत्तर स्थिर आहे याला म्हणतात समप्रमाण ओके हे आले लक्षात तुमच्या आपण गणित सोडवत सोडवत ही संकल्पना अगदी स्पष्टपणे समजून घेऊयात आणि व्हिडिओ पूर्ण बघा कारण प्रत्येक गणित हे वेगवेगळ्या पद्धतीने थोडस आहे त्यामुळे तुमचे तुम्ही सर्व गणित जर बघितलीत तर परीक्षेत समप्रमाणावरती आलेले कोणतेही गणित तुम्हाला सहज सोडवता येईल आणि तसेच जर तुम्ही या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे काय होईल की मी जेव्हा पुढचा व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्हाला वेळेत पाहता येईल आता संच सदतीस मधलं पहिलं गणित बघ काय सात किलोग्रॅम कांदे एकशे चाळीस रुपयांना तर बारा किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील इथे आपल्या लक्षात आलं की आपल्याला सात किलोग्रॅम कांद्याची किंमत माहिती आहे जर सात किलोग्राम कांदे एकशे चाळीस रुपयांना मिळतात तर बारा किलोग्राम कांदे किती रुपयांना मिळतील हे शोधायचं आपल्याला आता इथे नीट लक्षात बघा बारा किलोग्रॅम कांदे आपण एक्स रुपयांना मिळतात असे मानू हे विधान लिहून घ्यायचं कारण बारा किलोग्राम ची किंमत आपल्याला माहित नाही आपण एक्स मानू मग इथे मी काय करतो वरती कांदे लिहिले खाली रुपये लिहिले सात किलो कांद्यांची किंमत किती एकशे चाळीस बारा किलोग्रॅम कांद्याची किंमत आपल्याला माहित नाहीये मग आता इथे मला सांगा कोणती जागा मिसिंग राहते हे एक्स जागा मिसिंग राहते की नाही मग आपण म्हणूनच चिन्ह द्यायचं सातशे चाळीस लिहायचं बरोबर छेद एक्स आता हे गुणोत्तर आपल्याला मिळालेलं आहे आता हे सोडवलं तर एक्सची किंमत मिळेल की नाही मग काय करणार आपण इथे जे बरोबर चिन्हाच्या डावीकडे आपल्याला एक्स ला घेऊन जायचंय मग आपण हा जो एक्स इथे भागाकारात आहे याचा बारा बरोबरचा संबंध काय भागाकार आहे त्याला पलीकडे नेणार तो काय होणार गुणाकार होणार मग इथे करणार सात गुण एक्स आणि आपण तसं एकशे चाळीस जे इथे सातच्या भागाकारात आहे त्याला पलीकडे नेलं बरोबर चिन्हाच्या काय होणार गुणाकार होणार म्हणजे बारा गुणवले एकशे चाळीस म्हणजे इथे काय मिळालं आपल्याला सात गुणवले एक्स बरोबर बारा गुणवले एकशे चाळीस मग पुढे बघा काय झालं आता सोडवायचं ते आता इथे अजून एक लक्षात येतं बघा इथे हा सात जो होता इथे एक्सच्या बरोबर गुणाकारात आहे ना जे उत्तर मिळालं आपल्याला ते कितीचं मिळालं सात एक्स मिळालं आपल्याला तर एक्सची किंमत काढायची की नाही महा सात पण इथे नको आपल्याला महा सात इथे कोणत्या संबंधात आहे एक्स बरोबर गुणाकाराच्या मग त्याला इथे पलीकडे न्यायचं म्हणजे तू काय होणार इथे भागा जाणार की नाही म्हणजे इथे एक्स एकटा उरला म्हणजे आपल्याला एक्स ची किंमत मिळेल आणि इथे काय आलं तर बारा गुणले एकशे चाळीस छेद सात आणि सात नाही तर एकशे चाळीसला भाग जातो म्हणजे सात एके सात सात दुने चौदा म्हणजे वीसचा भाग लागला की नाही म्हणजे बारा गुणले वीस उरलं आणि बारा गुणिले वीस किती होतात तर दोनशे चाळीस म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळतं बारा किलोग्रॅम कांदे दोनशे चाळीस रुपयांना मिळतील आलं लक्षात चला पुढचं गणित सोडवू आपण आता दुसरं गणित बाग आहे सहाशे रुपयांमध्ये पंधरा मेंढ्या पेंढ्या कडबा मिळतो तर बाराशे ऐंशी रुपयांमध्ये किती पेंढ्या कडबा मिळेल आलं लक्षात आपल्याला सहाशे रुपयांमध्ये पंधरा मिळतोय पण बाराशे ऐंशी मध्ये किती मिळतोय हे माहित नाही ते शोधायचं आपल्याला आता आपलं विधान आपण लिहून घेऊ बाराशे ऐंशी रुपयांमध्ये एक्स पेंढ्या कडबा मिळेल असे मानू आपल्याला बाराशे ऐंशी रुपयाची किती मिळणार आहे ते माहीत नाही म्हणजे माहीत नाही ती जागा आपण एक्स मानायची मग आपण रुपये वरती लिहू पेंड्या खाली लिहू मग सहाशेला किती मिळतो तर पंधरा मग बाराशे ऐंशीला किती मिळतो तर माहित नाही आपण एक्स लिहिलेला आहे मग हे गुणोत्तर आपण असं असं मांडू येते सहाशे भागिले पंधरा बरोबर बाराशे ऐंशी भागिले एक्स मग आता आपण हे जो भागाकारात आहे त्याला इथे गुणाकारात लिहू हा पंधरा इथे भागाकार त्याला इथे गुणाकारात लिहू मग किती झालं सहाशे गुणवले एक्स बरोबर बाराशे ऐंशी गुणवले पंधरा आता आपल्याला सहाशे एक्स ची किंमत तर कळाली पण आपल्याला एक्स ची किंमत शोधायची मग सहाशे इथे गुणाकारात आहे की नाही याला इथे आपण भागाकारत घेऊन जाऊ मग एक्स बरोबर बाराशे ऐंशी गुणवले पंधरा भागेले सहाशे आलं लक्षात मग आता हे सोडवायचं आपण मग इथे सोडवतो का ना शून्य शून्य जाणार मग भाग द्यायला व्यवस्थित आपला चाळीसचा भाग लागतो मग उत्तर किती येतं तर एक्स बरोबर बत्तीस कारण इथे बघा पंधरा आहे ना तर पंधरा एके पंधरा आणि पंधरा चौक साठ आलं तर इथे चारचा भाग लागला पण नाही इथे परत बाराशे ऐंशी ला भागल्यावरती भाग लागतो बत्तीसचा कळलं का म्हणजे मग एक्स बरोबर बत्तीस म्हणजे बाराशे ऐंशी रुपयांना बत्तीस पेंढ्या कडबा मिळेल चला पुढचं गणित सोडू आपण तिसरं गणित आहे रोज तेरा किलोग्रॅम पाचशे ग्रॅम पूरक खुराक नऊ गायींना पुरतो त्याच प्रमाणात बारा गायींना किती खुराक लागेल आता इथे बघा तेरा किलोग्रॅम पाचशे ग्रॅम खुराक नऊ गायींना पुरतो म्हणजे हे एकच आहे संख्या तेरा पूर्णांक पाचशे ग्रॅम आणि तो नऊ गायींना पुरतो तर बारा गायींना किती लागेल चला सोडूया आपण हे गणित आपलं विधान लिहून घेऊ आपण बारा गायींना किती मिळतो माहीत नाही मग बारा गायींना एक्स किलोग्रॅम खुराक लागेल असे मानू हे लिहिलं विधान मग बघा गायींची संख्या मी वरती लिहिली खुराक किलोग्रॅम मध्ये खाली लिहिला नऊ साठी किती आहे तर तेरा पूर्णांक पाचशे म्हणजे तेरा पूर्णांक पाच मग बारासाठी किती तर एक्स मग आपण गुणोत्तर लिहून घेतलं नऊ भागिले तेरा पूर्णांक पाच बरोबर बारा भागिले एक्स आता हे सोडवायचं कसं माहितीये एक्सला इथे न्यायचं तेरा पूर्णांक पाच इथे भागाकारात त्याला इथे गुणाकारात न्यायचे मग इथे आले नऊ एक्स गुणवले बारा पूर्ण बारा गुणवले तेरा पूर्णांक पाच मग आता हे नऊ जे इथे गुणाकारात आहेत की नाही एक्स बरोबर कारण एक्स ची किंमत शोधायची मग नऊला पलीकडे न्यायचं म्हणजे नऊ गुणाकारात ते भाग करत जाणार मग एक्स बरोबर बारा गुणवले तेरा पूर्णांक पाच भागीले नऊ मग हे सोडवा बारा गुणवले तेरा पूर्णांक पाच उत्तर काय आपलं तर ते येतं सोळाशे वीस मग इथे पूर्ण म्हणजे इथे तेरा पूर्णांक पाच असल्यामुळे इथे दशांश चिन्ह ना येणारा मग किती येणार एकशे बासष्ट येणार कारण जो दशांश शून्य आल्यामुळे जो शून्याची किंमत गेली मग किती उरले एकशे बासष्ट भागिले नऊ नौ। मग नऊ ने एकशे बासष्ट भाग द्या तो भाग लागतो अठराचा नाही अठरा नव एकशे मग एक्स ची किंमत आली एकशे एक्स ची किंमत आलेली आहे अठरा मग आपलं उत्तर काय लिहायचं आपण शाब्दिक गणित आहे ना मग शाब्दिक उत्तर लिहायचं म्हणून बारा गायींना अठरा किलोग्रॅम खुराक लागेल चला पुढचं गणित सोडू आपण आता पुढचं गणित वर्ग काय बारा क्विंटल सोयाबीनला छत्तीस हजार रुपये पडतात तर आठ क्विंटल सोयाबीनची किंमत किती चला सोपं गणित आहे आपल्याला कशाची किंमत माहित नाही तर आठ क्विंटल सोयाबीनची किंमत आपण एक्स मानायची मग मा सोयाबीन क्विंटल मध्ये वरती लिहिलं आणि किंमत खाली लिहिलं मग बाराची किती छत्तीस हजार आठची किती तर माहीत नाही गुणोत्तर मांडून घेऊ असं जास्त म्हणून बारा भागीले छत्तीस हजार बरोबर आठ भागीले एक्स मग एक्स इकडे गेला बरोबर चिन्हाच्या पलीकडे मग तो गुणाकार झाला मग बारा एक्स बरोबर आठ गुणवले छत्तीस हजार मग हा बारा जो इथे गुणाकारात आहे त्याला इथे भाग आणला मग एक्सला एकटा पाडला आपण इथे एक्स बरोबर बार आठ गुणवले छत्तीस हजार भागिले बारा बाकी तिथे लागतो सांगा बारा एक बारा बारा त्रिक छत्तीस आणि तीन शून्य वरती दिले म्हणजे तीन हजारचा भाग लागला ना म्हणजे बारा गुणवले तीन हजार बरोबर छत्तीस हजार तर मग तीन हजार गुणवले आठ बरोबर किती होतात आठ त्रिक चोवीस हजार म्हणजे एक्स ची किंमत आलेली आहे चोवीस हजार मग आपण उत्तर काय लिहायचं म्हणून आठ क्विंटल सोयाबीनची किंमत चोवीस हजार रुपये होते आता पाचवा प्रश्न शेवटचा प्रश्न नीट बघा दोन मोबाईलची किंमत सोळा हजार रुपये आहे असे तेरा मोबाईल खरेदी केले तर एकूण किती रुपये लागतील बघा दोन मोबाईलला सोळा हजार तेरा मोबाईलला किती मग आपण तेरा मोबाईलची किंमत आपण एक्स मानूयात आता आपण काय केलं तेरा मोबाईलची किंमत एक्स मानू मग मोबाईलची संख्या वर लिहिलं किंमत खाली लिहिलं दोन ची किंमत आहे सोळा हजार ची किंमत आपल्याला माहित नाही एक्स लिहिलंय मग आपण दोन भागीले सोळा हजार बरोबर तेरा भागेला एक्स मग आता एक्स जो भागाकारात आहे तो इथे गुणाकारात सोळा हजार इथे भागाकारात आहेत ते इथे उजवीकडे आल्यावरती गुणाकारात मग तेरा गुणले सोळा हजार दोन एक्स मग इथे एक्स बरोबर किती हा जो दोन गुणाकारात आहे त्याला इथे बरोबर बरोबर चे पलीकडे आणला म्हणजे तो भागाकारात गेला मग तेरा गुणले सोळा हजार भागिले दोन मग दोनने भाग द्या बे के बे आणि बेआटी सोळा म्हणजे आठ हजारचा भाग लागला की नाही मग तेरा गुणले आठ हजार किती झाले एक लाख चार हजार म्हणजे एक्स ची किंमत आलेली आहे एक लाख चार हजार मग आपण शाब्दिक उत्तर लिहून घेऊ म्हणून तेरा मोबाईलची किंमत एक लाख चार हजार रुपये होईल ओके आपलं सर्वसंख्या सोडून झालेला आहे याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सर्वसंख्य अडतीस सोडून दाखवणार आहे आणि अडतीस हा व्यस्त प्रमाण जे असतं ना म्हणजे आता समप्रमाणाची आपण गणित बघितली की नाही तर ते व्यस्त प्रमाणाच्या गणितांवरती आधारित आहे मग तो जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकाउं दाबा बेल ऐकून दाबल्यामुळे काय होईल तर जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तर तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ लवकरात लवकर पाहता येईल तसेच जर तुम्हाला इयत्ता सातवीच्या कोणत्याही विषयाचे कोणत्याही संकल्पनेचे किंवा सराव संचाचे स्वाध्याचे जर व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही या चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टमध्ये जा तिथे प्लेलिस्टमध्ये सातवीची गणिताची विज्ञानाची भूगोलाची इतिहासाची मराठीची तसेच इंग्लिशची पण आपल्याकडे प्लेलिस्ट आहे तुम्हाला हवा तो व्हिडिओ तुम्ही तिथे पाहू शकता धन्यवाद